2019 विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीसाठी ही शेवटची एक प्रचार सभा मला अटेंड करावीशी वाटली, कारण कुठेतरी मला वाटलं काही गोष्टी ज्या माझ्या मनात आहेत बऱ्याच वर्षापासून, त्या जर मी आता नाही बोलले तर मी कधी बोलू शकणार नाही. 2014 ला आपण सगळ्यांनी अमोल महाडिक साहेबांना निवडून दिलात खरं, एक विश्वास ठेवून. त्याच 2014 ला आपण एका प्रवृत्तीला घरी बसवण्याचं सुद्धा धाडस केलं. त्यामुळे 2019 ला कुणाला निवडून द्यायला पाहिजे किंवा तुम्ही अमोल साहेबांना काम मध्ये द्यायला पाहिजे मला असं वाटत नाही की मी काही वेगळ्यांनी सांगू. नेहमी माझी जी लोक भाषणं ऐकतात किंवा आतापर्यंत मी जिथं जिथं बोललेले आहे, ज्यांनी ज्यांनी माझं भाषण ऐकलेलं आहे, कदाचित त्यांना आजचं माझं भाषण थोडस वेगळं वाटेल किंवा असं वाटते की नेहमीसारखं वहिनी आज बोलत नाही आहेत. खरंच मी आज थोडस वेगळं बोलायला आलेली आहे. काही गोष्टी आहेत, काही भूमिका आहेत ज्या मला सगळ्यांच्या समोर स्पष्ट करायच्या आहेत. समाजकारण हे माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण समाजकारणाचं बाळकडू हे मला माझ्या माहेरकडूनच मिळालेलं आहे. लहानपणापासून बाबांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांच्या स्वाभिमानाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्यामुळं माझ्यामध्ये तर कुठून कुठून स्वाभिमान भरलेला आहे. गर्व नाही, स्वाभिमान आहे. कारण बाबांनी सांगितलं की स्वाभिमान आणि कर्तृत्वातूनच माणूस मोठा असतो, आणि म्हणून मी पूर्ण स्वाभिमान आणि कर्तृत्वानी मोठी झालेली मुलगी आहे, आणि म्हणून अशाच घराण्यात सुद्धा मी लग्न करून आलेली आहे जे घराणं स्वाभिमान आणि कर्तृत्वानी मोठं झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना जर आठवत असेल तर वारंवार सांगितलं जातं प्रत्येक प्रचार सभेमध्ये की आमदार साहेबांनी 1150 कोटीची कामं केली. 1150 कोटीची कामं केली म्हटल्यावर खरं तर मला असं वाटलं होतं ही विधानसभा बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण विरोधकांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी ही बिनविरोध केली नाही, कारण बिन लढता जिंकलो असतो तर जिंकल्याचा आनंद कदाचित आम्हाला मिळाला नसता. आणि याच लढाईमुळे आम्हाला जिद्द मिळतं आणि जिंकण्यासाठी ध्येय सुद्धा मिळतं. तर स्वामी विवेकानंदजी एकदा म्हटलेलं आहे की संघर्ष जितना कठीण होगा ती कुठलीही शानदार होती. आणि एका शानदार विजयाकडे आमची वाटचाल चालू आहे यात तीळ मात्र शंका नाही. आता मला मेन मुद्द्याला हात घालायचा, थोडीशी विषयाला कलाटणी द्यायची आहे, आणि ती म्हणजे काही आरोप प्रत्यारोप जे प्रत्येक निवडणुकीमध्ये होतात, आज त्या आरोपांना कुठेतरी खंडित करावं म्हणून मी आज या व्यासपीठावर उभी आहे. गेले बरेच दिवस मी ऐकतीये विरोधकांच्या टीका ऐकतीये, तर मला वाटते तुम्हालाही आवडेल माझी उत्तरं ऐकायला, त्यांना द्यायला आवडतील ना उत्तर. आरोप नंबर एक काय तुम्हीच सांगा. तो आमच्यावरचा आरोप नाहीये, तो त्यांचा आरोप आहे. सगळ्यात महत्वाचा आरोप ते आमच्यावरती ठेवतात म्हणजे महाडिक घराणं हे विश्वासघाती घराणं. कोणीही उठून सांगावं महाडिक घरातल्या एकाही सदस्याने कुणाचा विश्वास घातलेला असेल तर. आज जेवढे विरोधक आमच्या व्यासपीठावरती उभे आहेत समोरच्या, तो प्रत्येक विरोधक माधवराव महाडिक नावाच्या तालमीतनच वर गेलेला आहे. माधवराव महाडिकांनी त्यांचा विश्वासघात केला नाही, त्यांनी माधवराव महाडिकांचा विश्वासघात केला म्हणून आज ते विरोधी स्टेजवरती उभे आहे. बघितलेला आहे, याच कोल्हापूरचा माझाही जन्म आहे, बघितलेला आहे 20 वर्ष माधवराव महाडिकांनी काय केलं विचारतायत ना. 20 वर्षात माधवराव महाडिकांनी सामान्य माणसाला मोठं केलं, तो माणूस मोठा झाला आणि त्याच माधवराव महाडिकांच्या छातीवरती पाय देऊन विरोधी पक्षात जाऊन बसला, विरोधी पक्षाच्या नेत्याबरोबर जाऊन बसला. हे बघितलेलं आहे या जनतेने. महाडिक विश्वासघातकी नव्हते, महाडिकांनी काँग्रेस सोडली नव्हती. महाडिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते काँग्रेस खूप चांगली चालली होती. 2004 ते 2009 काँग्रेस खूप चांगली चालली होती. 2009-2014 पर्यंत कशी चालली ही सगळ्यांनी बघितलेली आहे. 2014 ला तर काँग्रेसचा काही प्रश्नच आला नाही.
आणि इथून पुढे येणार गेला. 2014 ला खासदारकीची निवडणूक लागली. मुन्नासाहेब स्वतः बंडीसाहेबांच्या घरी गेले, मदत करतो म्हणून त्यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला, कार्यकर्त्यांना त्यांनी जाहीर आवाहन देखील केलं. पण कसं असतं ना, हत्तीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात. त्यातला तो कदाचित प्रकार झाला, कारण त्यांना असं वाटलं माझं या स्टंट करणे, हे माझं स्टंट करण्याने कदाचित कुणाला या गोष्टी कळणार नाही. पण दुसऱ्या दिवशी इलेक्शनच्या, जर तुम्हाला माहिती असेल तर पेपरमध्ये सगळं छापून येतं, कुठल्या बूथवर किती मतदान झालं, कुठल्या एरियामध्ये काय पडलं, अंदाज येतो ना. जरी तुम्ही पॉलिटिकल कोणी काय म्हणतात उस्ताद नसला तरी कळतं आपल्याला या भागामध्ये कमी मतदान झालं. आणि सगळ्यात कमी मुन्ना दादा त्यांच्या भागात मतदान झालं आपल्याला, सगळ्यात मायनस त्यांच्या भागात आम्ही गेलो. याला दोन कारण असू शकतात. एक तर तुम्ही ज्या भागामध्ये नेतृत्व करता तिथली लोक तुमचं नेतृत्व मानत नाही, तिथली लोक तुमचा शब्द मानत नाही आणि म्हणून त्यांनी मुन्ना साहेबांना मतदान केलं नाही. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना निरोपच दिला नाही मुन्ना साहेबांना मतदान करण्याचा. या दोन गोष्टींच्या व्यतिरिक्त कुठली गोष्टी असू शकत नाही. त्यामुळं मुन्ना साहेबांनी पाठीत खंजीर खुपसला असं तुम्ही जे वारंवार सांगताय ते पहिला मुळात चुकीचं आहे. पहिला वार खासदारकीला तुम्ही गेलात, त्याच्याही पहिला वार झाला. ती कडी कधीही तुम्हाला विरोधक आमचे सांगणार नाही. आणि ती म्हणजे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अमर साहेबांना मिळणार होतं 2014च. पण काँग्रेस कमिटीमध्ये हे ठरून सुद्धा केवळ राजकीय द्वेषापोटी आमदार अमोल माणिक साहेबांचं पद 6 महिन्यासाठी मिळणार असून सुद्धा त्या 6 महिन्याच्या अध्यक्ष पदामध्ये त्यांनी धोका केला. किती वेळा धोका झाला तरी सुद्धा माणिक काही बोलले नाही, कुठे प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, कुठे सभा घेतली नाही. मी आम्ही किती बिचारे कार्यकर्ते, माझ्या बरोबर किती धोका झाला, मला किती त्रास झाला, मला किती असं केलं तसं केलं, कधी माणिक कुणा समोर रडले नाही. ज्या पद्धतीनं हे ठिकठिकाणी सभे घेऊन रडतात ना, आमच्या पाठीत खंजीर खूप असला, मला असं केलं, माणिक कधी रडले नाही. धोका नंबर 2, कार्यकर्त्यांना हे पचत नसतात गोष्टी, कारण ती लोक मनापासून प्रेम करतात आणि प्रेमाशिवाय त्यांना आपल्याकडून दुसरी कशाचीच अपेक्षा नसते. आणि म्हणून जेव्हा आमदारकी आली त्यांची 2014 विधानसभा, तेव्हा कार्यकर्त्यांच्या मागणी खातर आम्हाला यामध्ये प्रवेश करावा लागला. यामध्ये ना धनंजय माणिक साहेबांचा हात होता, ना अप्पांचा हात होता, केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांचा आदेश होता. म्हणून तो आम्ही मस्तकी स्वीकारला आणि 2014 अमोल माणिक साहेबांनी भाजपमधून, जी भाजप 2014 राज्यामध्ये सत्तेत नव्हती हे मला आवर्जून नमूद करायचं आहे. कारण का त्यांचा दुसरा आरोप असा असतो की जिथं सत्ता असती तिथं माणिक असतात. तर 2014 अमोल माणिक साहेब जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा भाजपची सत्ता नव्हती. आता माणिक भाजपमध्ये गेला, भाजपची सत्ता आली आणि तुमची संपली, त्याला माणिक जबाबदार नाही. योगायोगाने 21 दिवसात आलेल्या मुलाला दक्षिणच्या जनतेने स्वीकारलं. हे तुमचे ऋण आम्ही आयुष्यात फेडणार नाही, आम्हाला तुमच्या ऋणातून उतराही सुद्धा व्हायचं नाहीये. आणि म्हणून गेले 5 वर्ष अमर साहेबांनी या दक्षिणची सेवा आई म्हणून केली, आई म्हणून मतदारसंघाची सेवा केली. प्रत्येक भगिनीचा तो भाऊ बनला, प्रत्येक ज्येष्ठाचा आधार बनला, प्रत्येक युवकाचा तो मित्र बनला. 5 वर्ष त्यांनी सेवा केली, खरोखर बाळ म्हणून सेवा केली. आणि त्या विरोधकांनी सुद्धा परवा मंजूर केलं की तो दक्षिणचा बाळ आहे म्हणून. त्यांनी सेवा केली 5 वर्ष, 1150 कोटीची कामं केली, कधी कुणावर टीका केली नाही. आपलं काम भलं, आपण भलं, लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, कुणाला त्रास नाही द्यावा, सरळ निघून जावं म्हणून याला बाहेर काढा, म्हणून अमोल माणिकला मतदान करू नका, म्हणून माणिक प्रवृत्तीला मतदान करू नका. हा कुठला न्याय, असा कुठला न्याय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे आहेत, एक आहे अमोल माणिक आणि दुसरा आहे ऋतुराज पाटील, जो काँग्रेसकडून उभा आहे, जे कधीही त्यांचं चिन्ह सांगत नाही.
याच्यामध्ये ना मुन्ना साहेबांचं नाव घेण्याची गरज आहे, ना अप्पांचं नाव घेण्याची गरज आहे. परवा मी मुन्नादादा असंही ऐकलं की त्यांनी सांगितलं, माझ्यावर माणिक कुठे दिसत नाही प्रचारात. म्हटले ना, कदाचित त्यांना मुलग्याची उमेदवारी मान्य नाही. पण अमल महादेवराव माणिक हे नावच त्यांच्यासाठी पुरेस आहे. माधवराव माणिक स्वतःची गरज नाही. माधवराव माणिक हे अमलच्या नावाच्या पुढे आहेत. ते कुठेही गेलेले नाही आहेत आणि कधी जाणार नाही. त्यांना त्यांच्या मुलाच्या कर्तृत्वावरती संपूर्ण विश्वास आहे. आणि एवढासा काटा काढायला तलवारीची गरज लागत नसते. आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.